मुळ्याची भाजी बनवूया आज आपण. या पद्धतीने जर मुळ्याची भाजी बनवलं तर एका पोळीपेक्षा चार पोळ्या जास्त खाल एवढी ती मुळ्याची भाजी खूप चविष्ट लागते. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायला सांगणार आहे. कमी साहित्यातील ही मुळ्याची भाजी चवीला एकदम अप्रतिम आहे. तर भाजी बनवण्यासाठी ही इथे मी दोन मोठ्या साईजचे मुळे घेतलेले आहेत. पानासहित घ्यायचे आहेत पान. आणि आता ही मुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर त्याआधी काय करायचं, आपल्याला मुळ्याचं इथून देठाकडून अर्धवट असं कट करून घ्यायचं आहे अर्धा. आणि मुळ्याची वरची स्किन काढून टाकायची आहे आपल्याला. आणि ही मग धुवून घ्यायची आहेत दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बघा. आणि ही मुळ्याचं कवर साल जे आहे वरची स्किन काढून घेतलेली आहे. पिलरने तुम्ही ते कट करून काढून घेऊ शकता. त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपण ही भाजी बारीक बारीक कापून घ्यायची आहे. तर एक साथ सगळी भाजी एकत्र करून सगळे देठ एक साथ तोडून घ्यायचे आहे. आणि सुरीच्या साह्याने एकदम पातळ पातळ आपल्याला ही भाजी कापायची, एकदम बारीक बारीक चिरायची आहे भाजी. बघा एकदम बारीक बारीक मी भाजी चिरते आहे. अशीच भाजी तुम्ही ही चिरून घ्या. मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर भाजी किती बारीक चिरायची आहे ती. तर या पद्धतीने बघा भाजी मी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. पानं मी सर्व चिरून घ्यायची आहे. भाजी आणताना तुम्ही लक्षात ठेवा जास्त पानांची भाजी आणा, म्हणजे पानांची चव खूप छान लागते भाजीला. नुसते मुळेमुळे मोठ्या साईजचे एकदम मुळे घेतला तर त्यांना फक्त मुळा असं मोठा पानं खूप कमी असतात. तर मीडियम साईजचे जे मुळे असतात ना पांढरे शुभ्र ते घ्या. तर हे बघा एकदम बारीक अशी मी भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे. तर सर्व भाजी आता इथे मी कापून घेतलेली आहे या पद्धतीने बारीक. आता आपल्याला भाजी कापून झाल्यानंतर मुळा किसायचा आहे. तरी भाजी बाजूला ठेवूया. तर मुळ्यावरची स्किन सांगितल्याप्रमाणे काढून घ्या. त्यानंतर किसणीने हा मुळा किसून घ्या. किसून घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. जर तुम्हाला किसून असं आवडत नसेल तर मग एकदम पातळ पातळ स्लाइसेस करून कापून घेतली तरी चालेल. तर ही भाजी इथे मी मुळ्याची मुळा किसून घेते भाजीसाठी. तर या पद्धतीने आपण सर्व जे दोन्ही मुळे आहेत ते किसून घ्यायचे आहेत. तर बघा आपले दोन्ही मुळे किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपण जी पानं भाजीची पानं कापून ठेवली होती ती ॲड करायची आहे. मी दाखवते त्या पद्धतीने भाजी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर बाकी सर्व पद्धती विसरून जाल एवढी ही चविष्ट भाजी लागते. तर आता ही भाजी आपण मुळा आणि भाजी दोन्ही एकत्र केल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. तर अगदी बघा अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे मी. आणि ह्या तर मस्त भाजीला पूर्ण मीठ लावून घ्यायचं आहे. या असं केल्याने काय होतं, भाजीमध्ये उग्रपणा असतो तो निघून जातो आणि भाजीमधलं पाणी खूप कमी होतं. नाहीतर काय होतं, असं पाणी जर ठेवलं तर भाजीला टेस्टही येत नाही. आणि आपण जेव्हा भाजी बनवतो ते एकदम पाणी पाणी सुटतं भाजीला आणि भाजी लवकर शिजतही नाही मग. तर हे बघा या पद्धतीने आपण ही भाजी अशी चुरून घ्यायची आहे, मळून घ्यायची आहे व्यवस्थित. म्हणजे आता जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते निघून येतं. हे बघा इथं आता हे पाणी सर्व आपण काढून टाकणार आहोत. असं मळून मळून आपण पिळून घ्यायची भाजी आणि हे सर्व पाणी आपण काढून टाकायचं आहे. तर भाजीमधलं बघा हे एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते आपण काढून घेतलेलं आहे. भाजी एकदम मोकळी मोकळी झालेली आहे. आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायचे आहेत. आणि दोन बारीक मीडियम साईजचे कांदे मी असे बारीक एकदम कापून घेतलेले आहे. आता हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता या भाजीची चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये घालतो आहे चण्याची डाळ. तर ही चण्याची डाळ मी उकडून घेतलेली आहे. थोडा वेळ उकडून घ्यायची आहे. किंवा जर कुकरमध्ये लावलं तर एकच शिटी काढायची आहे आणि ही डाळ मस्त शिजते. एकदम ओवर कुकही करायची नाही. 80% आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे. पण आपण हे आता तेलामध्ये परतो ते उरलेली जी कसर असते ती पूर्णपणे भरून निघते. त्यामुळे फक्त आपल्याला 80% कुक करायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया भाजी जी आपण मळून ठेवली होती ती आणि मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये लक्षात ठेवा आपण भाजी मळताना मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं आहे. तरी आता भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा. आणि यामध्ये आता पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. पालेभाज्यांमध्ये पाणी न घालताच बनवायचे असतात.
तर आता इथे साधारण छोटासा अर्धा चमचाच मी मीठ घेतलेलं आहे, कारण आधीही मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अगदी थोडा अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखर एकदा नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते भाजीला. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा भाजी एकदा. तर आता भाजीमध्ये मीठ आणि साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची. साखरेचं प्रमाण जास्त नाही, फक्त छोटा अर्धा चमचा घाला, त्यामुळे भाजी खाताना छोट असं थोडंसं असं मध्ये मध्ये गोड असं कवर येतो, कलर टेस्ट येते. आता या भाजीला आपण फक्त 2 मिनटं वाफ देऊन घेतलेली, एकदम लो फ्लेमवरती वाफ देऊन घेतलेली आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, लक्षात ठेवा. पालेभाज्यांमध्ये जर तुम्ही पाणी घातलं तर भाज्यांची टेस्ट बिघडते. तर भाजी बघा एकदम सुकी सुकी झालेली आहे, मोकळी मोकळी अशी भाजी झालेली आहे. तर ही भाजी आपली तयार झालेली आहे, पूर्ण व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तर आता यामध्ये ॲड करायचं आहे ओलं खोबरं, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. तर यामध्ये मी फ्रेश ओलं खोबरं घातलेलं आहे किसून, तरी साधारण अर्धी वाटी मी घातलेली आहे. आता तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत नसेल तर मग तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण एकदा नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते भाजीला. तर या पद्धतीने आपण ओलं खोबरं घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ओलं खोबरं आवडत नसेल तर मग सुकं खोबरं असेल तेही घातलं तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्याची टेस्ट सुक्या खोबऱ्याला येत नाही, म्हणून शक्य असेल तर ओलं खोबरंच घाला. आता ओलं खोबरं घातल्यानंतर व्यवस्थित आपली मिक्स भाजी करून झालेली आहे आणि आपली ही मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी गरमागरम मुळ्याची भाजी, याबरोबर पोळी किंवा भाकरी एकदम अप्रतिम लागते. तर ही गरमागरम आपली मुळ्याची भाजी तयार आहे. तर या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा.